असे कोणते कोणते बाळाचे प्रॉडक्ट्स आहेत, बाळासाठी लागणाऱ्या वस्तू आहेत ज्या तुमच्याकडे असायलाच हव्यात, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी उर्मिला आणि आजचा व्हिडिओ आहे मस्ट हॅव बेबी प्रॉडक्ट्स. आता बेबीसाठीचे म्हणजे बाळासाठीचे जे प्रॉडक्ट्स आहेत ना, त्यासाठीचे मॉल्स, दुकानं, ब्रँड्स, ऑनलाईन, ॲमेझॉन, सगळीकडे कचाकच सगळे प्रॉडक्ट्स भरलेले आहेत. याच्यातले सगळे प्रॉडक्ट्स जर तुम्ही घ्यायला लागलात तर तुम्हाला वेड लागेल. पहिलं म्हणजे खूप पैसा याच्यामध्ये खर्च होतं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचदा पैशांचा पण प्रश्न नाही, आपण कमवतच असतो आपल्या बाळांसाठी, आनंदासाठी, पण हे सगळे प्रॉडक्ट्स पडून राहतात. ह्या सगळ्या वस्तूंमुळे घरामध्ये अडचण अडसर होतो, कारण की जनरली काय पावडर वापरायची, काय क्रीम्स वापराव्यात, याच्याबद्दलचे बरेचसे व्हिडिओज आहेत. जर तुम्हाला सुद्धा मी तसा व्हिडिओ बनवावा वाटत असेल तर तसा पण मी व्हिडिओ बनवेन, पण हे जरा प्रॉडक्ट्स वेगळेत, तर ते मला तुमच्याबरोबर शेअर करायचे आहेत. माझ्या मते हे मस्ट हॅव्ज आहेत, असायलाच हवेत. नंबर वन, वॉटरप्रूफ मॅट्रेस प्रोटेक्टर. तुमच्या बेडवरती घातलेलं रबर, तर हे रबर इतकं अप्रतिम, अशी एक पिशवी म्हणतो ना आपण, अशी खोचलेली अशी तुमच्या जे गादी असते त्याला ती खेचून अशी ती बसवायची, त्याचा एक रबर येतो, त्याच्यावरती एक अप्रतिम वेल्वेट सारखं ते फॅब्रिक असतं, त्याच्यामुळे ते टोचत नाही, त्याचा आवाज येत नाही, आणि ते बेडवरती घातल्यानंतर त्याच्यावरती तुम्ही बेडशीट घालू शकता. आपण कितीही म्हटलो की बाळ इकडे तिकडे जाताना आपण बाळासाठीचं ते ड्राय शीट वापरूया, नेमकं आपण दोन डायपर बदलण्याच्या मधल्या काळामध्ये, लंगोट बदलण्याच्या काळामध्ये, जेव्हा खाली हाताखाली काहीच घेतलेलं नाही, अशाच वेळी नेमकं बाळ शिशू करू शकतं, त्या संपूर्ण गादीसाठी, मॅट्रेससाठीचं प्रोटेक्टर म्हणून हे अतिशय छान असं आपण म्हणत कवर पॅकेजिंगसारखं हे येतं. तर याच्यामध्ये वेगवेगळे रंग येतात, त्या पद्धतीनं साइजेस पण येतात, तर अशा वेळेला हे प्रोटेक्टर नॉन टॉक्सिक आहे. आणि आत्ताची त्याची किंमत आहे 1329 रुपये. आता हे किमती वाढत जातात, बदलतात, कमी होतात, पण ॲमेझॉनची त्याची लिंक मी देते. नंबर दोन, बेबी कॅरियर, किंवा त्याला हुपा असं सुद्धा म्हणतात, कारण हुपा हे ब्रँडचं नाव आहे. तुम्ही जर आमच्या बाळाचा म्हणजेच अथांगचा बारशाचा व्हिडिओ बघितला असेल, नसेल बघितला तर त्याची लिंक मी इथे डोक्यावरती देतेच, तर त्या व्हिडिओमध्ये खूप जणांनी बघितलं की बाळाला घेऊन येताना, स्पेशली खूप तान्हं छोटंसं बाळ असतं, प्रत्येकाला बाळ हे पकडता येईलच असं नाही, बारशाला तर खूप जणं हात लावत असतात, अशा वेळेला इतकं सुंदर असा एक छोटासा असा शेपमध्ये असलेला वाटी किंवा बोर्ड असं आपण म्हणूयात, असं ते असतं की ज्याच्यामध्ये बाळाला ठेवतात, त्याला असा छानसा बेल्ट असतो, आणि बाळाला कॅरी करणं खूप सोपं जातं, म्हणूनच त्याला बेबी कॅरियर असं म्हणतात. फीडिंग करताना म्हणजे बाळाला दूध पाजताना सुद्धा पकडतात, कारण की एक्झॅक्ट तुम्हाला आडवं बाळ जर असेल तर त्याला गॅसचा वगैरे प्रॉब्लेम येऊ शकतो, कॉलिकचा प्रॉब्लेम येतो, इयर इन्फेक्शनचा प्रॉब्लेम येतो. जर बॉटल फीड बेबी असेल तर बाटलीनंसुद्धा जर तुम्ही दूध पाजत असाल, डायरेक्ट तुम्ही घेतलं असेल तरीसुद्धा बाळ थोडंसं हे वरच्या बाजूला म्हणजे मानवरती हवी, संपूर्ण उताणं जर बाळ असेल तर त्याच्या नाकात किंवा कानामध्ये दूध जाऊ शकतं. अशा वेळेला ते जे हुपा आहे बेबी कॅरियर, ते थोडंसं तिरकं पकडलं, स्पेशली सुरुवातीच्या काळात अगदी तान्हं बाळ असताना, तेव्हा त्याला उभं पकडून मग बाटलीनं दूध पाजलं किंवा मग तुम्ही दूध पाजलं तर तुम्हाला इझिली त्याला असं तिरकं ठेवता येतं, संपूर्ण आडवं झोपलेलं न ठेवता. तर त्याची आत्ताची ॲमेझॉनची जी किंमत आहे ती म्हणजे 1500 रुपये, म्हणजे 1500 रुपयापर्यंत हे साधारण कॅरियर येतं. एवढी इन्व्हेस्टमेंट आपण नक्कीच करू शकतो 3 ते 4 महिने, अशा ह्या हुपामध्ये तुम्ही 100% इन्व्हेस्टमेंट करा. नंबर 3, बेबी डायपर कॅडी. आता कॅडी म्हणजे काय तर काही नाही, असं छान हात जातील असे कप्पे असलेली एक छोटीशी चौकोनी पर्स सारखी बॅग. परदेशामध्ये डायपरचे स्टेशन्स असतात, म्हणजे गादीच्या जवळ, बेडच्या जवळ असं एक छानसं टेबल केलं जातं. आपल्याकडे वेगळं टेबल वगैरे जरी नसलं आणि गादीवरती तुमच्या जरी तुम्ही करत असाल तरीसुद्धा इतकी पळापळ होते जेव्हा बाळानं शिशू केलेली असते तेव्हा, अशा वेळेला पटापट हाताशी लागणाऱ्या गोष्टी यात त्याच्यामध्ये ठेवल्या जातात, आणि ती कॅडी कुठेही कॅरी होते. बाळाचं छोटंसं कधीच सापडत नाही असं नेल कटरपासून, त्याची 2-3 छोटीशी औषधंपासून, सगळे डायपर्स, वेट टिश्यू पेपर, नॅपकिन दूध प्यायल्यानंतर, एखादी एक्स्ट्राची बाटली दुधाची वगैरे तुम्हाला कॅरी करायची आहे बाहेर जाताना, एक्स्ट्राचं झबलं, दुपटं, त्याच्यानंतर टोपडं, अशा या गोष्टी याच्यामध्ये बसतात, फक्त 500 रुपयालाही मिळेल, लिंक आहे. नंबर 4, बेबी वॉर्डरोब. आता ह्या बऱ्याचशा याच्यातल्या वस्तू ह्या पुढच्या ठेस मागच्या शहाणा अशा असतात,
माझ्या जवळच्या मैत्रिणी आहेत, त्यांनी पण मला या सजेस्ट केल्या की तू हे नक्की घे. तर बेबी वॉर्ड्रॉप, मला असं वाटायचं की बाळासाठीचं वेगळं कपाट कशाला असायला हवं, एवढं घर मोठं, इतकं छान वॉर्ड्रॉप, एक कप्पा मी त्याच्यासाठी करेन वगैरे, असं नसतं. बाळाचे इतके कपडे असतात आणि ते कधीच आयत्या वेळेस सापडत नाही. बाळाच्या आंघोळ झाल्यानंतर ते कुडकुडत असतं, पटापट कपडे सापडावे लागतात, लंगोट बदलावे लागतात, डायपर्स बदलावे लागतात, चड्डी बदलावे लागतात, इतक्या गोष्टी असतात ना, आणि त्या कधीच आपल्या कपड्यांच्या जवळ त्या ठेवू नयेत. एवढे एवढूसा सॉक्स असतो, एवढे एवढे छोट्याशा हातमोजे किंवा टोपडं वगैरे असतं, ते कसं सापडणार आपल्या मोठ्या मोठ्या कपड्यांमध्ये. अशा वेळेला मी एका छानशा बेबी वॉर्ड्रॉपमध्ये इन्व्हेस्टमेंट केली. प्लास्टिकचे शेल्फ्स आहेत पण स्टीलचे त्याला रॉड्स आहेत, मला तरी ते खूप जास्त आवडलं. आणि त्याला चेन आहे, त्याच्यामध्ये ते बंद राहतं, आत धूळ वगैरे जात नाही. फक्त 1500 रुपयाला आहे, कारण मला ही इन्व्हेस्टमेंट खूपच जास्त आवडली, कारण की खूप काळ बाळाचे सगळे कपडे त्याच्यामध्ये मावू शकतात. कमाल आहे. नंबर 5, आता हे जे बेबी वॉर्ड्रॉप आहे बाळासाठीच्या कपड्यांचं, खास तुम्ही एक वेगळं प्लास्टिक स्टीलचं ते जे कपाट आहे ते तुम्ही विकत घेतलं, पण तरीसुद्धा त्याच्यातले कप्पे तर मोठे आहेत ना, त्या कप्प्यांमध्ये परत एकदा त्याचं घड्या ह्या सतत विस्कटल्या जातात, कारण ते एवढे एवढे असतात, छोट्या 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 घड्या, त्या अशा कलंटात सगळीकडे गोंधळ, गर्दी आणि पसारा लगेचच होऊन जातो. तर ते कोंबण्यापेक्षा ॲमेझॉन बेसिक्सचे छोटे छोटे ड्रेसिंग ड्रॉवरसाठीचे ते कप्पे मिळतात. थोडक्यात सांगायचं तर त्या कप्प्यांमध्ये खूप छान अप्रतिम वर्गीकरण करतात, म्हणजे तुमच्या लक्षात राहतं की दुपटं इथेच, त्याच्यानंतर अंगामधले झबले टॉप्स म्हणजे शर्ट्स वगैरे बाळाचे एका ठिकाणी, त्याच्यानंतर सगळी टोपडी एका ठिकाणी, तोंडपुसायचं नॅपकिन, गराळं वगैरे सगळ्या गोष्टी एका ठिकाणी, हातमोजे आणि पायमोजे एका कप्प्यामध्ये, त्यानंतर एक कप्पा तुम्ही संपूर्णपणे असं छान बाळाचं पावडर, एक्स्ट्राचं लोशन, बॉडी लोशन, फेस लोशन, अंगाचा साबण, अशा सगळ्या वस्तूंसाठी ठेवू शकता. आणि नंतरसुद्धा पुढे जाऊन ते कप्पे खरं तर तुमच्या कपाटामध्ये सुद्धा उपयोगी येऊ शकतात, कारण की जे आपले अंतर्वस्त्र वगैरे असतात, इनरवेअर्स, ते छान पटपट तिथे होतात. आपले पण सॉक्स वगैरे सगळ्या घड्या असतात, मस्त बसतं, ते अजिबात वाया जात नाही. साधारण आत्ता 700 ते 800 रुपयामध्ये हे मिळतं. आता व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही थांबलात त्यासाठी आता एक शेवटची महत्त्वाची टिप देते. बाळ जसजसं मोठं होत जातं तसतसा एक गुड प्रॉब्लेम यायला लागतं. मी गुड प्रॉब्लेम का म्हणते, बाळ इतकं पटापट छान गुटगुटीत होत असतं, इतकं छान वाढत असतं, उंची वाढत असते, पटापट कपडे होईनासे होतात. अशा वेळेला हे सगळं वेळेत पटापट कोणाला तरी दान करा, डोनेट करा. तुमच्या हाताखाली काम करणारे सेवेकरी असतील, आसपास जवळपासचे असतील, तुमची मैत्रीण, नातेवाईक, कोणीतरी असतील, कोणासाठी तरी साठवेन, मग ते प्रेग्नंट होतील आणि मग त्यांना ते उपयोगी येईल असं करू नका. एवढा काळ थांबू नका. घरामध्ये खूप खूप पसारा होतो त्यांना, त्याच्यामुळे आत्ताच्या साईजचे असलेले कपडे, आत्ताच्या साईजचे डायपर्स, लंगोट मिळत नाहीत आणि हाताशी सारखं त्या वॉर्ड्रॉपमध्ये किंवा आसपासच्या कप्प्यांमध्ये हे न होणारे आखूड कपडे हाताशी लागायला लागतात. मोजक्या छान बसणाऱ्या मऊसूट तेवढ्याच गोष्टी घरामध्ये किंवा त्या वॉर्ड्रॉपमध्ये ठेवा, नाहीतर वॉर्ड्रॉप तर पुरणार नाहीच, घरही पुरणार नाही, इतके बाळाच्या वस्तू असतात. अशाच पद्धतीनं फक्त बाळाच्या वस्तूच नाही तर मी प्रेग्नन्सीवरती पण वेगवेगळे व्हिडिओज केलेत की हॉस्पिटलची बॅग कशी भरायची, प्रेग्नन्सीच्या काळातलं तुमची त्वचा, स्किन केअर कशी छान असायला पाहिजे, त्याच्यानंतर मी बाळाच्या साठी स्किन केअरसाठी किंवा छोट्या छोट्या वेगवेगळ्या वस्तू, औषधं किंवा बऱ्याचशा छोट्या छोट्या टिप्स आहेत की ज्या मी तुमच्याबरोबर शेअर करू शकते, कारण माझंही 5 महिन्याचं बाळ आहे. तर तान्ह्या बाळाची मला अनुभव आल्यानंतर कोणत्या कोणत्या वस्तू गोष्टी आवडल्या ते मला तुम्हाला शेअर करायला आवडेल, ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, तर त्याचा मी वेगळा व्हिडिओ करेन, कारण की अशा खूप वस्तू आणि खूप मोठा व्हिडिओ होतं. तोपर्यंत काळजी घ्या, हात धुत राहा. मी असं देवाकडे मागते की तुम्हाला भरपूर झोप मिळो आणि बाळ पण खूप छान झोपो आणि सुदृढ बाळ आणि सुदृढ आई राहो तुम्ही. आय लव्ह यू.